सर्वात प्रथम मी संपूर्ण नगर जिल्हा आणि नगर जिल्हा म्हणजे उत्तर आणि दक्षिण पण संपूर्ण नगर जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेचे, सर्व शेतकरी बांधवांचे, सर्व माता भगिनींचे, सर्व युवक मित्रांचे, सर्व ज्येष्ठांचे, समस्त जे मतदार होते या दोन्हीही लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात प्रथम त्यांचा मनापासून आभार मानतो. हा खरं विजय त्यांचा आहे. एक फार मोठा विश्वास या ठिकाणी एवढ्या संघर्षाच्या राजकारणामध्ये. आज खरं तर ही जी काही निवडणूक प्रक्रिया पार पडली, जो काय त्रास माझ्या कुटुंबाला झाला मागच्या 2 महिन्यामध्ये, जे आम्हाला या सगळ्या संकटामध्ये किंवा संकटामधून जावं लागलं, खरं तर मी हा सर्वात प्रथम विजय कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांना श्रद्धांजली म्हणून अर्पित करतो की ज्यांच्यामुळं आज खरं तर ही संकल्पना लोकसभा लढवायची माझ्या मनात होती आणि म्हणून ज्यांनी माझा विरोध केला, ज्यांनी माझी उमेदवारी डावलली, ज्यांनी मला खाली आणण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. कारण की ते जर नसते तर मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये नसतो आणि मला योग्य पक्षामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचे जे काही शुभ संदेश दिले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. आणि मला आनंद झाला की विखे पाटलांचे नातवाचे हट्ट हे नगर जिल्ह्याने पुरवले, त्या बाबतीत विशेष आनंद मला मनापासून वाटतो. तर मला कोणाची किंवा कुठल्या आजोबाची गरज नाही, माझा हट्ट पुरवायला नगर जिल्हा हा माझा हट्ट पुरू शकतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी अतिशय मनाने पूर्ण जिद्दीने माझ्या मते जे काही मी भाषणात बोललो, महाराष्ट्रामधल्या पहिल्या 3 मताधिक्यांपैकी हे माझं मताधिक्य आहे आणि म्हणून या नगर जिल्ह्यामधल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासपा, आरपीआय आणि मित्रपक्षाच्या महायुतीच्या सर्व समस्त उमेदवार नेते जे आहेत, सगळे आमदार असतील, सन्माननीय पालकमंत्री असतील, सर्व नेते मंडळ असतील, सगळ्यांचे नगरसेवक नगरचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. अतिशय एक दिलाने मी पक्षामध्ये नवीन आलो देखील तरी मला त्यांनी स्वीकारलं. या कुटुंबामध्ये एका भावासारखं, एका मुलासारखं मला त्या ठिकाणी प्रेम दिलं आणि सगळ्यांनी एकत्रित राहून ह्या प्रयत्न केल्यामुळे हा माझा विजय झाला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, मला त्या ठिकाणी लोकसभेचं तिकीट दिलं आणि या विश्वासाला मी आज खरं तर सार्थ ठरलो असं मला वाटतं. त्याचबरोबर माननीय उद्धव साहेबांनी जी मला उत्तरेची जबाबदारी दिली होती लोकसभेची, तर मला आनंद वाटतो की आमचे सहकारी माननीय लोखंडे साहेब देखील त्या ठिकाणी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी त्या ठिकाणी निवडून आले. तर आनंद आहे आणि निश्चित या पुढं देशाचे पंतप्रधान, जसं मी नेहमी म्हणत राहिलो की माननीय नरेंद्र मोदीच होणार आणि अतिशय मोठं मताधिक्य त्या ठिकाणी एक हाती सत्ता NDA ची आलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की माननीय नरेंद्र मोदींना पुनश्च एकदा पंतप्रधान या देशाचे ते होणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या नगर जिल्ह्याचे जे काही संपूर्ण प्रश्न ज्या बाबतीत मी सर्वसामान्य जनतेला आश्वासन दिलं होतं हे सगळे मी पूर्ण करणार असं मी या ठिकाणी असलेल्या सर्व जनतेला मी विश्वास देतो. त्याचबरोबर सर्व पत्रकार माध्यम, सर्व टेलिमीडिया, प्रिंट मीडियाचे मी मनापासून आभार. कारण की तुम्ही नसतात तर सुजय विखे हा कधी मोठा झाला नसता आणि तुम्ही माझ्याबद्दल अतिशय जे काही परखड मत होतं, ज्या गोष्टी घडल्या, माझ्यावर जो काही अन्याय झाला तो अतिशय आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी TV च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये माझी मदत केली. तर मी सगळ्या मीडियाचे, सर्व प्रिंट मीडिया असेल, टेलिमीडिया असेल, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचाही देखील मी ऋणी आहे आणि आता मला वाटतं की 5 वर्ष चांगले जातील, चांगलं काम होईल. आणि आता मी नेहमी म्हणतो की मी म्हटलं 23 मे होऊ द्या, आता मला वडिलांना सांगता येईल की आता इथं 7 दिन आता तुम्ही इकडे येऊ शकता. निश्चित माझ्या वडिलांना मी आता त्यांचं मतपरिवर्तन करायला प्रयत्न करेल आणि त्यांना देखील आता माझ्या पाठोपाठ मी भाजपमध्ये घेऊन येईल असा मला विश्वास आहे. या विजयाचं श्रेय सर्वात प्रथम नगर जिल्ह्याचे सर्व गोरगरीब लोक, म्हणजे साधारण फिटर असेल, एखादा सॅनिटेशन वर्कर असेल, एखादा महानगरपालिकेचा कर्मचारी का असेना, जे रस्त्यावर हातगाडीवर काम करतात ते सगळे लोक, या सगळ्यांनी एक फार मोठा विश्वास दाखवला की या मुलामुळं आम्हाला एक चांगलं भविष्य मिळू शकतं. गोरगरीब जनतेला सगळ्यात प्रथम हे श्रेय, त्यानंतर सगळे नेते आणि त्यानंतर मुख्यमंत्री. जे मताधिक्य तुम्हाला मिळालंय ती अपेक्षा होती आणि कुठेतरी धाकधुकही होती. मी कालच काही संपादकांशी बोललो, ते म्हटले होते निवडणूक चुरशीची आहे, 50,000 आत राहील आणि मी शर्यत लावली होती की 2.25 लाखाच्या खाली मी येणार नाही. कारण की या पूर्ण 3 वर्षाच्या प्रयत्नामध्ये नगर जिल्ह्याची जनता अतिशय सुज्ञ आहे. त्यांनी जे काय राजकारण या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये चालत आलं, जे काय ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातं, दडपशाहीचं,
ज्या पद्धतीचं दहशतीचं राजकारण होतं, या सगळ्या राजकारणापासून, नातेवाईकांचं राजकारण असतं, या सगळ्या राजकारणापासून नगर जिल्ह्याच्या जनतेला मुक्ती पाहिजे आणि त्याचं उत्तर जनतेने मतदानातून दिलं असं मला वाटतं. तुम्ही 1999 ची पुनरावृत्ती केली? 1991 ची पुनरावृत्ती. मी नेहमी म्हणतो 91 उलट 19, तर 91 ला आमचा पराभव झाला त्यांनी केला, आता 19 ला आम्ही परतफेड करून टाकली. मला आश्चर्य वाटलं खरं तर की जवळपास 50,000 लीड हा नगर शहरातून मिळाला आणि मी नगर शहराच्या जनतेला विश्वास देतो की जे जे मी शब्द दिले, मग ते फ्लायओव्हरचे असतील, बायपासचे असतील आणि एक मोठी इंडस्ट्री या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने जी आणायची आहे, हे तिन्ही शब्द मी माझ्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या लढवायच्या अगोदर पूर्ण करणार, हा शब्द मी नगर शहराच्या जनतेला दिला होता. आणि आता खरं तर सुखाचे दिवस या नगर जिल्ह्याच्या सर्व लोकांना पाहायला मिळतील. लोक हसत राहिले पाहिजेत, लोक आनंदित राहिले पाहिजेत आणि कोणाच्याही दडपशाहीखाली या पुढं कुठल्याही नगरच्या जनतेला जगावं लागणार नाही, हा शब्द मी त्या ठिकाणी नगर शहराच्या जनतेला देतो. तुमचा पराभव करू असं म्हणणाऱ्यांच्या पक्षाला आज 3 जागा मिळताना दिसत आहेत, काँग्रेसला केवळ 1 जागा मिळताना दिसत आहे, काय होईल सांगाल यांच्याबद्दल? नाही आता ज्या पक्षामध्ये मी नाही, आता म्हणून वडिलांना म्हणतो तिकडे थांबू नका, आता तिथं फार काय राहिलेलं नाही, तुम्ही इकडे येऊन जा. आणि उगीच कारण नसताना एवढा मोठा संघर्ष त्या ठिकाणी उभा केला गेला आणि मला आनंद वाटतो की त्या ठिकाणी या सगळ्या प्रचारादरम्यान योग्य पक्षाची निवड मी केली, लोक माझ्याबरोबर राहिले आणि मला काही काँग्रेसवर टीका करायची नाही. मी अगोदरही बोललो, माझा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होता, काँग्रेस पक्षाने आमच्या कुटुंबाला फार दिलं, त्या बाबतीत मी कधी मागं सरकलो नाही आणि ती गोष्ट मी आजही मान्य करायला तयार आहे, कारण की त्या गोष्टीमध्ये वास्तविकता आहे. पण आमचा संघर्ष हा काँग्रेसबरोबर नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होता आणि म्हणून काँग्रेस पक्षावर मी काय टीका करणार नाही. वडील आई आणि मंडळी मुख्यमंत्र्यांची पैज तुम्ही जिंकली. मुख्यमंत्री साहेबांची आमची पैज अशी होती की मी त्यांना एक विश्वास दिला होता, पैज म्हणण्यापेक्षा विश्वास दिला होता की साहेब मी महाराष्ट्राच्या पहिल्या 3 मताधिक्यांमध्ये आपल्याला निवडून येऊन दाखवेल आणि हा शब्द मी आज पूर्ण केला याचा मला अभिमान वाटतो. अजूनही काउंटिंग चालू आहे, 2.25 लाखापर्यंत मतदिके गेलेलं आहे, ते कदाचित 2.5-3 लाखापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे, कारण की माझा सगळ्यात आवडता तालुका पाथर्डी, याचं मतमोजन चालू आहे. तर निश्चित जो काही विश्वास मला मुख्यमंत्री दिला आणि मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की 42 जागा आमच्या येतील, मला त्याच्यावर विश्वास अगोदर नव्हता, मी 38 येतील साहेब, पण कदाचित त्यांचा अभ्यास फार मोठा होता आणि या ठिकाणी महायुतीला 42 जागा मिळाल्या, कदाचित वाढू शकते, तर फार अतिशय आनंद होतो या सगळ्या गोष्टींबाबतीत. ओके, थँक्यू.